नमस्कार मी अश्विनी चित्रांगणच्या संघर्ष योगिनी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मुळच गावातील चालुक्य घराणं त्या कुटुंबामध्ये पाच मुली आणि एक मुलगा आणि त्यांचे आईबाबाही अचानक एके दिवशी बाबांवरती जीव घेणं हल्ला होतो बाबा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये घरी येतात बाबांना त्या अवस्थेत बघून आई अगदी रडवेली होते रडायला लागते आणि अपसुक तुच्या तोंडून शब्द निघतात की माझा फक्त एकच मुलगा आहे जो आता बाहेर शिकायला गेलाय पण मला ह्या क्षणाला या पाच मुलीने उजी आणखीन एखादा मुलगा असता तर आईचं हे बोलणं आई ऐकून त्यातली दोन नंबरची मुलगी ती अगदी त्वेषाने उठते घरातली बंदूक घेते तिच्यासोबत तिची धाकटी बहिणी येते आणि त्या हल्लेखोरांना प्रत्युत्तर द्यायला हातात बंदूक घेऊन ही मुलगी निघते खर तर त्या क्षणाला स्त्री पुरुष संघर्ष किंवा स्त्री पुरुष समानता हे छोटस बीज त्या दोन नंबरच्या त्या घरातल्या दोन नंबरच्या मुलीमध्ये भिंडलं गेलेलो होतं मीही कुठल्या मुलापेक्षा कमी नाहीये मी मुलगी असले म्हणून काय झालं मी माझ्या कुटुंबाचं संरक्षण उत्तम पद्धतीनं करू शकते हे दाखवून द्यायची ती सुरुवात झाली होती त्या क्षणाला आणि तीच संघर्ष योगिनी रुपाताई पाटील निलंगेकर आज आपल्यासोबत आहेत अक्का आपलं मनपूर्वक स्वागत खर तर रुपाताई पाटील निलंगेकर ह्या एकूणच लातूर जिल्हा आणि पंचक्रोशीमध्ये अक्का म्हणून प्रसिद्ध आहेत अक्का चालुक्य घराण्यामधनं निलंगेकर कुटुंबामध्ये आपण लग्न होऊन आलात खर तर दोन्ही दोन्ही कुटुंब तसे बघता राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी असणारेच होते तर आपला एकूणच या घराण्यात त्या घराण्यातला प्रवास कसा सुरू झाला नमस्कार चालुक्य घराणं हे सामाजिक घराणं आणि त्या घरातनं मग निलंगेकर फॅमिलीमध्ये माझा मा जा विवाह झाला निलंगेकर साहेबांची मोठी चिरंजीव दिलीप राव पाटील यांच्याशी माझा विवाह हो। एकोणीशे शहात्तर ला झाला आणि ते सामाजिक घराणं आणि हे एक सामाजिक घराणा ह्या दोन्ही घरांचे ऋणानुबंध जोडले गेले मग तिथून खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला म्हणजे दोन्ही तुमच्या घराण्यांना एक सामाजिक वारसा होताच होता निलंगेकर कुटुंबीय खरंतर राजकीय पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणात जातं पण तिथे तुमचा एक सामाजिक बांधिलकी म्हणूया किंवा तुमचा समाजसेवा किंवा सामाजिक परिचय असणाऱ्या चालुक्य कुटुंबाचा खरं तर तिथं आपण समावेश झाला आणि एका अर्थाने एक उंची आली असं आपण त्याला म्हणूया तक्का आपले पती असं एकूणच पंचक्रोशीमध्ये त्यांना भाऊ असं संबोधलं जायचं आणि अगदीच प्रत्येकजण त्यांना कर्ण म्हणायचा कारण भाऊ म्हणजे कर्णाचं कर्णाचं दुसरं रूप आहे असं म्हटलं जायचं त्यांच्याबद्दल त्यांच्या दारात आलेली कुठलीही व्यक्ती विना हाताने किंवा रिकाम्या हाताने परत कधीच गेली नाही तुमच्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांच्या आई बाबांच्या संस्कारांचा वसा आणि वारसा तुमची मुलं देखील पुढे चालवतात तर तुमच्या पतीबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल माझे पती सामाजिक कार अगदी शेवटच्या घटकातला अगदी कुठलाही जर माणूस आलेला असेल तर त्याला त्याची अडचण काय आहे ते समजून घ्यायचे त्यांची अडचण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मी आज जेवढ्या जे ह्याच्यात सगळ्याकडे पाहते तसं व्यक्तिमत्व तर मला कोणी दिसत नाही म्हणजे अगदी कसाही माणूस असेल शेवटच्या घटकातला तर त्यांना ते आपलं समजायचे आणि त्यांचं काम करायचे म्हणूनच मी म्हणते सामाजिक वारसा खरं तर ते, ते खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं आज तरी मला तसं व्यक्तिमत्व दिसत नाही मग मी माझ्या मुलांना तेच सांगत असे की ते वडिलांसारखंच त्यांचं व्यक्तिमत्व असावं त्याबाबत राजकारणापेक्षा समाजकारण हे सगळ्यात महत्वाचं शेवटी ते संस्कार तो वारसा खरं तर पुढच्या पिढीने तितक्याच प्राणपणानं जपायला हवा आणि नक्कीच तुमची पुढची पिढी जी आहे संभाजी पाटील निलंगेकर असतील अरविंदजी निलंगेकर असतील दोघेही तो वारसा अगदी समृद्धपणे चालवतात आणि हे एकूणच लातूर आणि पंचक्रोशीलाच काय महाराष्ट्राला सुद्धा दिसतं आहे खरं तर असं म्हणूया की पालक मुलांना घडवत असतात असतात आपल्या पालकांच्या इच्छा आकांक्षा असा का हो की माझ्या हे करिअर करावं माझ्या मुलांनी ते करावं किंवा माझ्या मुलांनी हे सिद्ध साध्य करावं असं सगळं असताना तुमच्या तुमच्या मुलांबाबतीतल्या काही आशा आकांक्षा होत्या का आणि त्या त्यांनी पूर्ण केल्या का मला तर असं मना वाटतं की आजकाल हल्ली एक प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवरती आपले विचार लादले जातात अगदी खरं तर मुलांना जे बनायचं स्वातंत्र्य आपण हिरावून नाही घ्यायचं त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना चालना द्यायचं काम हे आई वडिलांनी केलं पाहिजे आणि तेच मी माझ्या मुलांना त्यांना जे करायचं आहे त्यांना स्वातंत्र्य दिलं आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलांनी त्यांचं करिअर ज्याच्यात करायचं आहे ते केलं यशस्वीरी करत आहे याला जोडूनच एक दुसरा प्रश्न असा लग्का माझा असा एक जसं मी म्हणाले अशी की पालक मुलांना घडवतात किंवा मुलांच्या करिअरच्या दिशेने किंवा एकूणच मुलांनी म्हटल्याप्रमाणे की काहीतरी साध्य करावं यासाठी पालक मुलांच्या मागे उभे राहतात पण एक उत्तम आई ते खासदार हा तुमचा प्रवास खरं तर मला वाटतं मुलांच्या सोबतीने किंवा मुलांच्या भक्कम पाठिंब्यामुळे झाला असं म्हणणं खरं तर वावगड ठरणार नाही तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल मी हल्ली पाहते प्रत्येक आई वडिला आपल्या मुलांना काहीतरी करायची धडपड असते अगदीच अगदीच पण माझ्या मुलांनी माझ्यासारख्या म्हणजे घरात काम म्हणजे गृहिणीला जी चौकटीत चौकटीत आहे 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 चौकट चूल मूल कुटुंब संसदेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या मुलांनी केलं त्याचा एक मला सार्थ अभिमान आहे मी तरी त्यांच्यासाठी करते आई म्हणून आपलं कर्तव्य असतं पण मुलांनी आपल्या आईसाठी करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की राजकारणात हे एक उदाहरण आहे आणि प्रत्येक मुलांनी आपल्या आईला एक, एक दृष्टी देण्याचं काम त्या माध्यमात आहे दृष्टी असतेच पण ते दृष्टीमध्ये आणखीन वाढ करणं हे काम माझ्या मुलांनी केलेलं आहे त्याच एक मला सार्थ अभिमान आहे म्हणजे खर तर असं आपण बघायला मिळतं आजकाल नाही रादर खूप आधीपासूनच ही गोष्ट बघायला मिळते की सो कॉल्ड जनरेशन गॅप म्हणजे आई मुलां मुलीमध्ये संवाद नसतो किंवा बाबा आणि मुलामध्ये संवाद नसतो याला जनरेशन गॅप म्हणतात आमच्या भाषेत खरं तर पण इथे खरं तर खूपच वेगळं चित्र बघायला मिळतं तुमच्या केसमध्ये जसं मी म्हणाले की एकमातीय उदाहरण आहे खरंतर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं कारण पिढ्यान पिढ्या आपल्या पुढच्या सात पिढ्यांची व्यवस्था करणारे राजकीय लोक इथे असताना आपली आई एक चौकट मोडून बाहेर यावी आणि एक उत्तम आई ते खासदार हा प्रवास खरं तर म्हटल्याप्रमाणे तुमच्या मुलांनी इथंपर्यंत आणून तुम्हाला केलाय आणि त्याचा तुम्ही म्हणताय सार्थ अभिमान खरं तर महाराष्ट्र देखील या गोष्टीचा सार्थ अभिमान असायलाच हवाय थोडंसं पर्सनल ह्याच्यावरती येते आपल्या पतीच्या निधनानंतर आपण आपल्या मुलांना घेऊन कुटुंबातनं म्हणजे तुमचं जॉईंट फॅमिली होती तुमचं एक सहकुटुंब होतं त्यातनं तुम्ही बाहेर पडलात आणि खऱ्या अर्थाने एका संघर्षाची सुरुवात तिथे झाली हे जवळपास महाराष्ट्राला माहितीच आहे तर तो संघर्ष कसा होता कारण आई म्हणून तुम्हाला तुमची मुलं घडवायची होती तुमच्या मुलांची बहुधा त्यावेळेला लग्नही झालेली नव्हती त्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि असं म्हणतात की द डेथ ऑफ अ पर्सन स्टार्ट फ्रॉम द डेथ ऑफ हिज फादर कारण वडिलांचं छत्र जाणं हे किती वाईट असू शकतं याचा अनुभव ज्यांचे वडील गेलेत त्यांनाच येऊ शकतात पण असं असताना जर अशी खमकी आई त्या मुलांच्या पाठीमागं उभी असेल तर काय मुलं असू शकतात त्याचं उदाहरण आज महाराष्ट्र बघतोच आहे तर तुमच्या संघर्षाबद्दल म्हणजे जेव्हा वडील जातात त्याच्या एवढं मोठं दुःख तर काहीच नसतं संघर्ष तर त्याच्यासारखा काहीच नसतो त्याच्यामुळं आपण ह्या संघर्ष आहे तेव्हा अरविंद नुकतंच अकरावी बारावीत होता त्याच्या एक्झाम होत्या आणि त्या सगळ्या म्हणजे माझ्या रडत बसण्या माझा संघर्ष हे माझ्या मुलांना पुढे त्रासाचं होईल म्हणून मी तेवढं सगळं मुलांना न दाखवता त्याची एक्झाम झाली आणि तो मध्ये आला तेव्हा म्हणजे आम्ही त्याच्यासमोर मी माझी मुलगी संभाजी असं दाखवायचं पण नाही किंवा तो पण दाखवायचा नाही आम्हाला तो एकांतात राहायचा आम्ही एकांतात तो संघर्ष तरी म्हणजे त्याचं वर्णन आणि ते आपण काही करू शकतो शब्दात करताच येत नाही आणि मग त्याच्यानंतर मुलांना ते, ते शिकत राहिले की बाबा नाही आपल्याला ह्या गोष्टीत बाहेर पडलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने वडिलांची पण भूमिका ज्या काळात तरुण असताना मुलं खऱ्या अर्थाने बाप पाठीशी लागतो या काळात नेमकं वडिलांचं छत्र हरवलं होतं तेव्हा खरं तर बाप म्हणूनही मुलांच्या पाठीशी तुम्ही उभ्या राहिलात त्यामुळे खरंच ही गोष्ट खूप मोठी असते या गोष्टीची तुलना आपण कशातच करू शकत नाही पुन्हा राजकीय प्रश्नावरती येते अक्का जेव्हा आपण भाजपाच्या वतीने निवडणूक लढवली आणि हे केलं तर त्या काळामध्ये ला लातूर जिल्हा किंवा एकूणच त्या भागामध्ये कारण परळीत किंवा इकडे विडला मुंढे साहेब होते पण या भागामध्ये भाजपाला तसा असा कुठलाही आश्वासक चेहरा नव्हता आणि आपल्यानंतर आज संभाजी पाटील निलिंगकरांच्या माध्यमातून एक आश्वासक आणि एक चांगला चेहरा खरं तर भाजपाला मिळालेला आहे तर एकूणच तेव्हापासनं ते आतापर्यंतचा हा प्रवास तुमच्या दृष्टीने काय वाटतंय कसं आहे स्वर्गीय अटलजी स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि स्वर्गीय आमचे संघटन मंत्री शरद भाऊ कुलकर्णी ह्यांच्या नेतृत्वाखाली माझा पक्ष प्रवेश झाला आणि त्यांनी मला उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर ह्या राजकारणामध्ये मी एकदम सक्रिय झाले पहिले पण मी सक्रिय राहायचे काम वगैरे करायचे पाठीमागणं पण जेव्हा मला ही उमेदवारी दिली त्याच्यानंतर मी सक्रिय झाले आणि काम करायला लागले आज तागा येत आणि ज्या दिवशी मी निवडणुकीला उभा टाकले तर मला असं वाटलं नाही की बाबा आपल्या आपण माझा काही भारतीय जनता पार्टीला इथं येईल आणि मला नेहमीच वाटलं की नाही भारतीय जनता पार्टीचा इथं शंभर टक्के विजय होणारच आणि त्याच्यानंतर हा विजय भारतीय जनता पार्टीचा झाला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू भारतीय जनता पार्टीचेच मधल्या एक पिरियडमध्ये काँग्रेसचे खासदार होते आणि कंटिन्यू तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचेच खासदार तिथे आज तगा येत <सथी> आहेत आणि बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये <सथी> <सथी> भारतीय जनता पार्टीचंच अस्तित्व आहे मागच्या टर्ममध्ये तर कधीच म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा किंवा महानगरपालिकेमध्ये एखादा उमेदवार होता असं नाही पण मागच्या टर्म मध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टी ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहिली महानगरपालिका पहिल्यांदा हो। आपल्या ताब्यात राहील आली कामांवरून कर, कामा त्या प्रश्नाकडे वळवू येतात का एकूणच लातूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधलं पण अनेक लोक आजही त्यांच्या समस्या घेऊन थेट तुमच्याकडे येतात कारण त्यांना एक विश्वास असतो की इथे गेलो ना की आपली कामं शंभर टक्के झालीतच तर हे राजकीय नेत्यांना हे फारसं जमत नाही आहो किंवा मा कदाचित माहीत नाही त्यांच्या मागे प्रचंड व्याप असतात त्यामुळे त्यांना ते जमत नसावं पण आजही तुम तुम्ही तुमचं तो एक ओराजो म्हणतो आपण किंवा ते एकूणच तुमची लोकांसोबतची ती बांधील की तुम्ही खूप छान पद्धतीने जपली आणि लोक थेट तुमच्याकडे येतात त्याबद्दल थोडस कसं आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे अगदी आणि मला माहिती नाही मी काम करत असताना पहिले पण काम करायचे आणि खासदार झाल्यानंतरही जेव्हा काम करत राहिले पहिल्यांदा मला लोक वहिनी वहिनी म्हणून ओळखायचे त्या वहिनी अक्का कधी झाले ते कळलं नाही आणि त्या आई अक्काची आई कधी झाली हे मला स्वतःला कळलं नाही आणि आज तगत मी प्रत्येकाची आई म्हणूनच काम करते काम करत असताना मला ते काम असं वाटतं की नाही आपल्याला खूप काम करायचंय आणखी असं ही लोक जेव्हा भेटायला येतात लोकांच्या समस्या ह्या मोठ्या नसतात करेक्ट छोट्या छोट्या समस्या असतात समस्या सोडवण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं मन हलकं करणं प्रत्येकाची येणाऱ्या व्यक्तीची कामं व्हायलाच पाहिजे आणि होतात असं नाही पण त्यांना समजून घेऊन त्यांची समस्या काय त्यांची अडचण काय दुःख काय कुणी हॉस्पिटलसाठी येतं कुणी त्यांच्या ऍडमिशनसाठी कुणी शेतातली वीज नाही बाबा म्हणून येतात अशा अनेक समस्या असतात छोटी समस्या असते पण त्यांचं मन हलकं करणं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि ते सोडवण्याचा का करते त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला असं एक नेता एक काहीतरी म्हणून राहण्याचं नाही मी फक्त प्राजक्ता अरविंद आणि संभाजी पाटलाचीच आई आहे एवढंच मर्यादित न राहता मला ह्या जनतेची आई होऊन राहायला खूप आवडेल म्हणून मी कंटिन्यू ह्या समस्या जनतेच्या माझं जे संघर्ष आहे माझं जे व्यक्ती म्हटल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं आज माझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट नाहीये ती गोष्ट मला ह्या म्हणजे ह्या गोष्टीकडं मी जेव्हा जाते तेव्हा ह्या गोष्टी मी खरे. दूर राहते म्हणून मला त्यांच्या अडचणी बऱ्याच वेळ लोकांच्या गर्दींमध्ये एखादा मुलगा एखादी व्यक्ती ड्रिंक केलेली असते तर तेव्हा माझ्या जवळची कुणीतरी बाजूची चल चल बाजूला हो मी त्यांना असं कधीच म्हणत नाही की बाबा तुम्ही त्याला बोलते आणि त्याची समस्या तो ड्रिंक करतो म्हणजे त्याचीही काहीतरी समस्या असते ही समजून घेण्याचा ते सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो आज व्यसनाधीनतेकडे आपली मुलं जात आहेत तर मला असं वाटतं की मी आई आहे तर मी त्यांची पण आई आहे म्हणून ते सोडवण्याचा ने मी नेहमीच प्रयत्न करत असते क्या बात है? खर तर ग्रामीण भागामध्ये ही समस्या फार मोठी आहे कारण मुळातच ग्रामीण भागातला बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्याच्याकडं तर त्यातनं आलेलं फ्रस्ट्रेशन मुलं काढतात आणि मग व्यसनांकडे झुकतात तुमच्या या ह्यानी मायेने हात फिरवण्याने किमान मधल्या दोन जरी मुलां मुलं या व्यसनापासून मागे गेली तर खरंच सार्थकी लागले ते शब्द असं आपण म्हणून यात आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मला त्या दोन ओळी आठवल्या की दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है लोगो का गम देखा तो मैं अपना गम भूल गया असंच काहीसं मला तुमचं हे ऐकल्यानंतर आता आठवलं पुन्हा थोडंसं कुटुंबाकडे येते कारण जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आता लोकांसोबत सुद्धा लोकांचं ऐकणारं कोणी नाहीये त्यामुळे लोकांसोबत एक प्रेमळ बंध तुमचे आहेत आणि म्हणून लोक अगदी हक्काने इथे माझं एक हक्काचं ठिकाण आहे जिथं मी माझं गाराणं सांगू शकतो किंवा सांगू शकते असं म्हणून लोक आपल्याकडे येतात पट कुटुंबामध्ये म्हणजे शिवाजी पाटील निलंगेकर आणि तुमच्यामध्ये मधल्या काही काळामध्ये खरं तर दुरावा होता पण जेव्हा दादा मध्यंतरी आजारी पडले आणि त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये तुम्ही असाल किंवा तुमची तीनही मुलं असतील त्या सगळ्यांनाच आम्ही पुन्हा एकदा कुटुंबियांना त्यांची सेवा करताना किंवा दादांशी संवाद साधताना बघितलं होतं खरं तर हा काळ कोणासाठी वाईटच असतो कुटुंब दुरावणं म्हणा किंवा कुटुंबामधला संवाद संपणं हे कधीही वाईटच तर त्या संघर्षाबद्दल काय सांगाल थोडस कुटुंब दुरावलं असं म्हणणार नाही मतभेद होते मनभेद नव्हते आम्ही नेहमीच असं दादांच्या सोबत होतो आणि मुलांनी किंवा आपण त्यांची सेवा केलो म्हणजे हे काही जगाच्या पेक्षा वेगळं केलं असं नाही हे आपलं कर्तव्य मी आज मोठी सुनबाई म्हणून केले माझ्या मुलांनी केलं तर हे सगळ्याच सुलांचं मुलांचं हे काम आहे त्याच्यात मला असं काही मी वाटेल मोठ असं मला वाटत नाही हेही महत्वाचं आहे आपली नाती आपण जपावीच लागतात सो पुन्हा एका तुमच्या कामकाजाविषयीच्या एका महत्वाच्या मुद्द्यावर येऊ खर तर लातूरला गव्हर्नमेंट वुमन्स पॉलिटेक्निक आहे आणि तिथे साधारण ग्रामीण भागातल्या अनेक मुली शिकतात मी स्वतः त्या संस्थेत शिकायला होते दहावी नंतर डिरेक्टली मला ॲडमिशन मिळालं होतं तिथे त्यामुळे मला माहिती आहे की किती उत्तम ते कॉलेज आहे मात्र तत्कालीन सरकारने ते कॉलेज बंद करायचा निर्णय घेतला होता आणि केवळ ने केवळ आपल्या पाठिंब्यामुळं किंवा आपण तो विषय लावून धरला म्हणून ते रद्द न होता ते कॉलेज आजही ते कॉलेज तिथे सुरू आहे आणि ग्रामीण भागातल्या अनेक मुलींना तिथे आज शिकण्याची संधी मिळते आहे अल्प अगदी अल्प फी आहे तिथली त्या ठिकाणची तर त्या ह्याच्याबद्दल काय सांगाल त्या काळामध्ये मा माहिती नाही कॉलेज बंद करण्यात आलं म्हणून असं निरोप आला आणि मुली आल्या माझ्याकडं अख्खा कॉलेज बंद करण्यात आले आणि आपण ह्याच्यासाठी पाऊल उचला आणि हे कॉलेज आहे त्या तिथे आणि तेव्हा संभाजी पालकमंत्री होते लाल लातूर जिल्ह्याचे मग मी लगेच त्यांना फोन केला असं आपल्या इथलं कॉलेज हलवण्यात येते आपण तर मुलींसाठी आणखीन काही करायचं आपले जे स्वप्न आहेत आणि आहे ते कॉलेज आपल्या इथल्या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी ते कॉलेज जाते काही कुठल्याही परिस्थितीत ते कॉलेज आपल्याला इथंच ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढचे प्रयत्न केले आणि मग कॉलेज आपला आहे तिथेच राहील क्या बात आहे खर तर ग्रामीण भागातल्या मुलींना आजही म्हणजे पुढे मुंबई म्हणजे खर तर महाराष्ट्र नव्हे अख्ख्या ग्रामीण भागांनी आणि एकूणच या सगळ्या लोकांमुळे खरं तर महाराष्ट्र आहे आणि आजही ग्रामीण भागातल्या अनेक मुलींना शिक्षणासाठी खूप झगडावं लागतं आणि आपल्याला नुकतंच मागे दोन ते तीन वर्षांपूर्वीची एक घटना आठवत असेल की शाळेची फी भरायला पैसे नाहीयेत म्हणून एक पत्र लिहून एका मुलींनी खरं तर आत्महत्या केली होती याच्या इतकी दुर्दैवी घटना खरं तर काहीच नाही आणि असं असताना तिथे खरं तर इतकं मोठं कॉलेज आज तुमच्या प्रयत्नांमुळे संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रयत्नामुळे राहतंय त्यामुळे खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे अक्का पुन्हा ग्रामीण भागाकडे आणि तुमच्या कामाकडेच येते बेसिकली uh, आजही uh, मासिक पाळी या विषयावर पटकन बोललं जात नाही uh, ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागांमध्येही uh, त्याला कोडवड वापरले जातात किंवा अगदी uh, काय म्हणूया आपण वर्ज्य विषय असं म्हणून या विषयाकडं बघितलं जातं पण सगळ्यात आधी हक्का तुमचे मी आभार मानेन म्हणजे अगदी जाहीर या माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे आभार मानू इच्छिते कारण मी पण ग्रामीण भागातली मुलगी आहे तर आनंदी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आनंदी सारखा एक असा उपक्रम राबवत आहात की ज्याच्यामध्ये मासिक पाळी संदर्भातली जनजागृती तर केलीच जाते पण त्या संदर्भातली स्वच्छता किंवा एकूणच आरोग्यविषयक कशा अडचणी येऊ शकतात आणि त्यावरचे सोल्युशन सुद्धा तुम्ही आनंदीच्या माध्यमातून देत आहात त्यामुळं आधी आभार मानून तुमचं अभिनंदन करते आणि कौतुकही करते तर आनंदीविषयी थोडस धन्यवाद आनंदी हा प्रोजेक्ट जो आम्ही अक्का फाउंडेशनच्या माध्यमात सुरुवात सुरू केला आता खास म्हणजे नवरात्रापासून त्याची खरी सुरुवात ग्रामीण भागामध्ये होणार आहे अगदी तर आनंदी जेव्हा हा प्रोजेक्ट केला तेव्हा घरी बसल्या बसल्या मी माझी मुलगी संभाजी अरविंद आम्ही सगळेच होतो की आपल्याला म्हणजे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक काम आहेत मी त्याचा उल्लेख आता पुढे करेल तर म्हंटल की बाबा ही जी गोष्ट आहे आज जर आपण पाहिलात तर मुली ह्या तेरा चौदा वर्षामध्ये मॅच्युअर व्हायला लागले आणि मग अगदी शाळेत त्या चौथी पाचवीत असतात त्यांना काही समजत नाही आणि मग ही गोष्ट लाजायची नाही एक महिलांसाठी आणि मुलीसाठी एक वरदान आहे अगदी पण अजून आज, आज रोजी पण आपण एकविसाव्या शतकात मध्ये आहोत पण तरी सुद्धा ही गोष्ट असं खुशफुसत बोलतो असं उघड कुणी बोलत नाही काहीतरी मोठा गुन्हा केलाय मुलीने काहीतरी मोठं घडलंय तिच्याकडनं असंच प्रत्येक प्रत्येकाला आईलाही वाटतं आई, वाट आई पण थोडी बुजल्यासारखीच राहते मुलींना पण समजत नाही तर ही गोष्ट लाजण्यासारखी बुजण्यासारखी नाही तर आपण ह्याच्यावरती काम केलं पाहिजे त्या मुलींना आपण ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत मुलीने काय केलं पाहिजे त्या पिरियडमध्ये कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे तिला कुठला दुसरा संसर्ग म्हणजे आजार होऊ नये ह्याच्यासाठी कशी स्वच्छता राखली पाहिजे ह्या सर्व गोष्टीसाठी म्हटलं की आनंदी हा प्रोजेक्ट आपण करा सुरू करावा म्हणून त्याच्या माध्यमातून आणि खास करून शहरी भागात सुद्धा हा हो विषय मुंबईसारख्या ठिकाणी आहे ग्रामीण मध्ये आहे सगळीकडे आहे म्हणून म्हटलं आपण ग्रामीण मधल्या मुलींसाठी आज बऱ्याच ठिकाणी ह्या माध्यमात बऱ्याच ठिकाणी कपडा वापरला जातो नाही बाबा ह्या मुलींच्या आईना ना म्हणजे त्यांना असं माहिती नसतं की हे पॅड कशासाठी घेतलं पाहिजे त्यांना असं वाटतं की बाबा की पॅड ला पण खर्च होतो ग्रामीण भागातली ही अवस्था आहे तर त्याच्यासाठी आपण हे मुलींसाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत एकदा त्यांना तो रस्ता दाखवला पाहिजे की आणि कमी ह्याच्यामध्ये हे आता आनंदीचे आणखीन बरेच आपण पुढचे भाग घेणार आणि त्याच्या माध्यमात हे काम आपण आनंदीच्या अख्खा फाउंडेशनच्या माध्यमातून आनंदीचं केलं आणि त्याच्यानंतर अक्का फाउंडेशन मधनं बरेच काम आहेत जेव्हा दुष्काळ पडला होता हे सांग तुझं जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा पण आपण पहिला प्रोजेक्ट आम्ही अक्का फाउंडेशनच्या माध्यमात ग्रामीण भागामध्ये वृक्ष लागवड हो, ला हो।, ला हो। बरोबर हो फार मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं ही कामं आपण केली अक्का फाउंडेशनच्या wow. वृक्ष लागवड नुसती नाही केली वृक्ष वाचवण्याचं काम केलं आज मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते पण त्याचा oh. कोणी विचार करत नाही म्हंटल आणि ते मी अरविंदला म्हटल्यानंतर त्यांनी वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात आपल्या इथं काम झालं जलसंधारणाचे झाले इंद्रप्रस्थ जल अभियान हे झालं oh. ही अनेक कामं आपण केली आणि त्याच्यानंतर आता अक्का फाउंडेशनच्या माध्यमातन दृष्टी अभियान सुद्धा हे चालू आहे दृष्टी अभियान हे आपण असं ठरवलं होतं की जूनपासनं मोदीजींच्या वाढदिवसापर्यंत चालू करायचं चा। पण त्याला इतका प्रोत्साहन ग्रामीण भागातल्या लोकांना आज ग्रामीण भागातली मुलं रोजीरोटीसाठी शहरी भागात गेले मग आई वडील गावामध्ये राहतात त्यांच्या अनेक समस्या हॉस्पिटलच्या सगळ्यात मोठी समस्या डोळ्यांची डोळ्यांची हो। तर ती समस्या आपण सोडवण्यासाठी म्हणून हे अभियान आपण राबवतो आजपर्यंत मला वाटतं दहा हजार एक लोकांच्या तपासण्या झाल्या आणि त्याच्यानंतर जवळपास दोन ते थी तीन हजार लोकांची ऑपरेशन झाली त्यांना चार हजार एक लोकांना चष्मे दिले आपण त्यांना उदगीर या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत त्यांच्या घरी पोहोचवतो आपण तर हे दृष्टी अभियान सुद्धा एवढं चांगलं म्हणजे आज ग्रामीण भागाची जर पाहिलं आपण त्यांना काही केलं तर कमीच आहे खरं ते तर ह्या अनेक समस्या आहेत त्यांना ते सोडवण्याचा आपण कुठेतरी खारीचा एक वाटा उचलतो तर या बाबतीत याबाबतीत मला बोलायला आवडेल की ग्रामीण भागात जनरली जसं मी मागाशी म्हणाले की बेरोजगारीची समस्या आहे आणि कोविड नंतर खरं तर सगळ्यांचीच आर्थिक अवस्था फार बिकट झालेली आहे जिथे हाता तोंडाची गाठ मिळायला मुश्किल होते तिथे आरोग्य हा विषय खरं तर पूर्णपणे दुर्लक्षला जातो म्हणजे तरुण सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात कारण पैसे नसतात तिथे कुठेतरी घरातला सिनियर सिटीजन्स किंवा घरातील ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे तर दुर्लक्ष होतं पण अशा वेळेला जेव्हा अक्का फाउंडेशन सारखी एखादी संस्था मदतीसाठी धावून येते आणि या लोकांसाठी एवढं मोठं कार्य करते तर खरच फार उत्तम काम तर आहेच आहे पण नक्कीच त्या लोकांच्या दुवा सुद्धा तुम्हाला लागतील आणि मला त्यावरूनच आठवलं मला वाटतं दिव्यांगांसाठी सुद्धा सगळ्यात जास्त काम करणारी आपली संस्था आणि एकूण आपला जिल्हा राहिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्र भरातला नंबर एकचा जिल्हा आहे दिव्यांगासाठी जे काम केलं हो। आणि दिव्यांगासाठी हे काम तर आपण केलं महाराष्ट्रभरात सगळ्यात चांगलं एकदम पण जेव्हा कोविड आलं कोविडच्या नंतर त्या दिव्यांगाला जाऊन आपली तपासणी करणं किंवा त्यांना हे कोविड टेस्ट किंवा त्यांना ह्या जे इंजेक्शन वगैरे होते आपल्याला दिलेले डोसेस जे होते कोविड डोस तर ते डोस त्यांच्या घरपोच पोच केले अक्का फाउंडेशनच्या माध्यमात जे म्हणजे जे दिव्यांग होते त्या त्या ठिकाणी त्या त्या भागात जाऊन त्यांच्या घरी त्यांना ते डोस देण्यात आले क्या, बात? क्या बात खर तर अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून खूप सारी कामं होतात आणि जसं तुम्ही म्हणालात की तो समाजसेवेचा किंवा एकूणच सामाजिक बांधिलकीचा वसा वा आणि वारसा फार उत्तम पद्धतीने सांभाळला जातोय तर अक्का आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात खऱ्या अर्थाने झाली ती शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करून आणि अं काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याचा पराभव करणारी व्यक्ती अशी म्हणून खर हो तर लोकसभेत आपली ख्याती झाली होती तर त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल आम्हाला मी जेव्हा चाकूरकर साहेबांच्या विरोधात उभा टाकले आणि हे प्रत्येकाला असं वाटले की बाबा चाकूरकर साहेबांच्या विरोधात ताई आहेत पण खरी ती लढाई आमच्या दोघांची नव्हतीच ही ही निवडणूक जेव्हा जी दोन हजार चार ची झाली ती काँग्रेस वर्चस्व भाजप अशी ही निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला त्याच्यामुळं हा विजय कोणी पराभव किंवा कोणी विजयी असा नसून हा भाजपचा विजय झाला आणि चाकूरकर साहेब हे नेहमीच मला पित्रतुल्य राहिले नेहमीच ते माझ्या वडील समान आणि नेहमीच मी त्यांचा आदर करते ते पण मला अगदी त्यांच्या मुलीसारखं म्हणजे आमचं दोघांच नातं एक... वडलाच आणि मुलीचं असल्यासारखं राहिलेलं आहे आणि ते नेहमीच म्हणजे ही निवडणूक एक विचाराची निवडणूक होती त्याच्यामुळं हे नातं आमचं असं राहिलं आणि त्याच्यामुळं ते माझ्या मुलीच्या लग्नाला आले दिल्लीमध्येच माझ्या मुलीचा विवाह झाला तर तेव्हा त्या लग्नाला सुद्धा ते हजर होते आणि तेवढ्याच ह्याच्यानी माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन गेले ते त्याच्यामुळे आमचं दोघांचं नातं आम्ही जेव्हा तेव्हा गप्पा मारायचो तो अगदी वडील आणि मुलगी असंच आमचं नातं राहिलं आता मी राजकारण पाहते तर राजकारण हे अगदी कुठल्या थराला चाललंय काय चाललंय हे मला समजत नाही पण आमचं हे लातूर पॅटर्न हे <laughs> खर तर लातूर पॅटर्न म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळे म्हणजे राजकारण करावं ते विचाराने करावं राजकारणामध्ये आपली पातळी घसरता कामा कामान हे एक उदाहरण महाराष्ट्रासाठी आमचं दोघांचं हे नातं आहे हे काँग्रेस भाजप एक विचाराची लढाई विचार सांगायचे जे जनतेला पटतील ते खरं आपण उगी खालच्या थरातलं जाऊन खालच्या लेवलला जाऊन एकमेकांशी बोलणं हे बरोबर नाही पहिलेही ते माझे पालक होते आज रोजी सुद्धा माझे पालकच आहेत ते आणि मी त्यांचा तेवढाच आदर करते मी हाट्ट करते त्यांच्याजवळ ते माझे हट्ट पुरवतात ते आमच्या आम्हाला दोघांना माहिती आहे आणि आमचं नातं हे असं नातं आहे ते काँग्रेस आणि मी भाजप माझी विचारधारा माझ्या पक्षाची विचारधारा माझ्या नेत्यांची विचारधारा ही मांडण्याचा मी प्रयत्न करते क्या बात है, क्या बात आहे खरं तर राजकारण हे कायमच आ... दोन पक्षांवर किंवा त्या पक्षांच्या विचारधारेवर अवलंबून असतं ते, ते व्यक्तींवर अवलंबून नसतं याचं खूप मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या समोर इथे उभं आहे त्यानिमित्ताने पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे येईन अक्का अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून तर आपण खूप सारी कामं केली आहेत महिलांविषयक खूप सारी कामं केलेली आहेत त्यातनं आणि तुम्ही कितीही नाही म्हणत असला तरी एक व्यक्ती म्हणून एक आई म्हणून एक सून म्हणून एक खासदार म्हणून आणि एकूणच अशा वेगवेगळ्या आघाड्यांवरती काम करत असताना संघर्ष होता आहे कदाचित तुम्ही हा तुमचा मोठेपणा तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना संघर्ष म्हणत नाही तर जगणं म्हणता पण नक्कीच प्रेक्षकांच्या दृष्टीने तो जगण्यासाठीचा एक वेगळा संघर्ष आहे तर माझ्यासारख्या किंवा माझ्या प्रेक्षकांना माझ्या प्रेक्षक महिलांना आपण काय सांगाल कसं असतं स्त्री म्हणजे पहिल्यापासनं व्याख्या काय स्त्री ही अदोगर महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली म्हणून तिची एक व्याख्या आहे तर ह्या ह्याच्यामध्ये स्त्रीने मला असं मेसेज ह्या नवरात्रीच्या महोत्सवात असं महिलांना एक मेसेज द्यायला आवडेल प्रत्येक स्त्रीनं आपलं काम आपलं घर अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलं प्रत्येक काम हे माझं नाही हे मी नाही करणार असं नाही आजकाल हल्लीच्या काळामध्ये मोबाईलचा जास्त वापर झाला mm. मोबाईल जवळ असल्यामुळे आपण एकमेकाच्या जवळ बसतो पण त्यांना काय त्रास होतो हे मला मी कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नसते आणि हे घरामध्ये काम करत असताना हल्ली हे काम माझं नाही हे मी नाही करणार हे असं नाही प्रत्येक महिलेनं ना ते काम तेवढ्या निष्ठेनं ते काम केलं केलं पाहिजे माझ्या सासूबाई म्हणायच्या घरच्या महिलेचा हात फिरत तिथं लक्ष्मी फिरत तसं प्रत्येक महिलानं प्रत्येक हे काम, ही ही काम, ही काम हे माझं आहे हे काम लहान आहे हे काम मोठं आहे असं नाही करायचं तर तिथं लक्ष्मी पाणी भरते आणि प्रत्येक महिलेनं आपल्या मुलांवरती संस्कार चांगले करणं आज ह्या गोष्टीची मला कुठेतरी कमतरता वाटते अगदी सध्याच्या ह्या काळामध्ये तर प्रत्येकाने हे संस्कार आपण जेव्हा म्हणतो आज मुलं व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आईने आपापल्या मुलांवरती शिक्षक नंतर झाली प्रत्येक पहिला गुरु ही आई असते अगदी ती आपल्या मुलांना संस्कार करून प्रत्येक मुलीला ती सरस्वती बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिचे विचार तिच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण महालक्ष्मी महासरस्वती ह्या इथंच आहेत आपल्यामध्ये आहेत म्हणून त्यांनी अगोदर ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्या मुलीला ही महालक्ष्मी महासरस्वती आणि आज आपण समाजामध्ये पाहतो अनेक ठिकाणी अने, अनेक घटना घडतात त्या घटनेला मुली महिला तोंड देतात तेव्हा तिनं वेळेत जाग होऊन महाकाली पण होणं अगदी गरजेचं आहे हे महिलांची जी रूप आहेत हे पहिलेच्या काळापासून आलेले आहेत चालत आलेले आहेत म्हणून महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ही रूप दाखवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिलाने महा म्हणजे आपण जे सगळ्या देवी देव पूजा करतो ह्या सगळ्या आपल्यामध्ये आहेत हे आपण आपल्यापासून सुरुवात करायचं तर आपल्या मुलांवरती संस्कार समाजामध्ये संस्कार ह्या गोष्टी घालून देण्याचं आणि मला एक दुःख वाटतं की बाबा आज समाजामध्ये पाहतो आपण प्रत्येक जण ह्या मोबाईल मुळ दूर चाललेला आहे जग जवळ झाले पण आपण एकमेकापासून दूर चाललेले आहोत ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मोबाईल राहणं गरजेचं आहे का तर गरजेचं आहे पण त्याचा वापर तेवढाच झाला पाहिजे तेवढाच अभ्यास केला पाहिजे आणि ह्या कोविडच्या काळापासून तर अगदी छोट्या छोट्या मुलांना त्या मोबाईलपासनं म्हणजे हे नाही पण प्रत्येक आईचं काम आहे हे आईने आपल्या मुलाला ह्या गोष्टीपासून दूर ठेवणं गरजेचं आहे तुम्ही आपल्या मुलांना खेळामध्ये भाग घ्या मी माझ्या नातवंडाला तर सांगते अभ्यासापेक्षा अगोदर तुम्ही तुमची तब्येत महत्वाची अगदी हो, माझा नातू आज फुटबॉल खेळतो मी म्हणते त्याला नेहमी ते अभ्यास थोडं कमी राहू दे बाबा पण कसं <laughs> कसे आपली तब्येत चांगली राहणं ह्या गोष्टीचा आपल्यावरती फरक पडतो म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना तब्येतीकडं सांभाळणं लक्ष देणं हे पण करत आहे म्हणताय त्याप्रमाणे कुटुंब सांभाळणंच हा सगळ्यात मोठा संघर्ष झालाय कारण दोघे आई बाबा कमावते असतात किंवा दोघे जॉब जॉबसाठी जातात त्या मुलांकडे हवं तसं लक्ष देता येत नाही संघर्षाबद्दल मला बोलायचं झालं तर मी म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये तू म्हणते संघर्ष काय झाला आणि तुम्ही आज ह्या योगिनीच्या माध्यमातून तू अशा महिलांची मुलाखत घेते तो संघर्ष तर मला काही वाटत नाही तो जो झाला संघर्ष त्याला आपण हसत हसत स्वीकारलं ह्या सगळ्या गोष्टी आज इथंपर्यंत आलो आपण आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण काहीतरी त्या ठिकाणी जातो म्हणजे आज आमदार असेल खासदार असेल ह्या गोष्टीची हवा आपल्या डोक्यात नाही जाऊ द्यायला पाहिजे तेव्हा तो खरा मोठा संघर्ष म्हणून आपण ह्या गोष्टीचा पण आपण हा विचार केला पाहिजे संघर्ष असल्याशिवाय तर जीवन नसतं माणसाने संघर्ष केला पाहिजे त्याच्याशिवाय त्या जीवनालाही अर्थ नसतो आहे त्या त्या गोष्टीला आपण हसत हसत स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत पुढे भविष्यामध्ये आपण जेव्हा चांगलं घडतो आपल्याकडनं कामं घडायचे असतात करायचे असतात तेव्हा कुठेही म्हणजे आजकाल मी पाहते हवा जायला काहीच वेळ लागेल अगदी म्हणून आपण ह्या गोष्टीचाही विचार केला पाहिजे की आपण आपलं जमिनीवरच राहिलं पाहिजे आपण ज्या माणस म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये जी आपली भागा संस्कृती आहे जे आपले लोक आहेत त्यांच्यामध्ये राहून त्यांची समस्या सोडवणं हीच एक मोठ आपल्या पुढे पुढच्या भविष्यामधलं आव्हान आहे आज जर पाहतो आपण मुलं व्यसनाधीनतेकडे चाललेत तर त्यांना कुठेतरी त्यांची आळा घालण हे सगळ्यात मोठ एक आपल्याला पुढच्या भविष्यात मोठा खरं तर संघर्ष असं म्हणावा लागेल आपल्याला पण फार सुंदर थॉट दिलाय तुम्ही अख्खा जाता जाता कि खरा संघर्ष असतो ना तो स्वतःशी असतो आपण एक ठराविक उंची गाठल्यावर देखील आपले पाय जमिनीवर आहेत की नाहीत की आपण खरंच हवेत उडायला लागलोय आणि आपण हवेत उडू नये म्हणून स्वतः सोबतचा जो संघर्ष तो खरं तर सगळ्यात मोठा संघर्ष आहे खर तर मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करेन कारण जाता जाता का होईना फार उत्तम एक एक मोलाचा सल्ला एक आई म्हणून एक बहीण म्हणून आणि खऱ्या अर्थाने अक्का या नावाला जागून तुम्ही फार उत्तम आणि मोलाचा सल्ला माझ्या प्रेक्षकांना दिलाय तुम्ही मला माझ्या सुद्धा अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन जेव्हा तुम्ही महिला असताना तेव्हा तुम्ही कलेक्टर असा डॉक्टर असा वकील असा इंजिनियर असा खासदार असा नाही तर पत्रकार असा संघर्ष जगायचा कसा ही शिकवण मात्र काही लोक आपल्याला देत असतात आणि हीच शिकवण आज आपल्याला रुपाते पाटील ले निलंगेकर यांनी दिलीये खरं तर त्यांचं जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक संघर्ष यात्रा आहे आणि खऱ्या अर्थाने संघर्ष योगिनी नावाला साजेश हे व्यक्तिमत्व आहे आज त्यांनी त्यांचा प्रवास आपल्या समोर सगळ्यांसमोर उलगडून सांगितलेलं आहे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करते आणि धन्यवाद देते सो so, पुन्हा एकदा स्टे ट्यून विथ चित्रांगण